जागतिक मल्लखांब दिन आहे, 15 जून आहे. आज आपण इथे चिंचपोकळीला स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व मल्लखांबपटूंना भेटायला आलेलो आहोत. मल्लखांब हा एक शारीरिक व्यायामाचा प्रकार आहे. आपण त्यांच्याचकडून ऐकूया की मल्लखांब आणि त्यांचं आयुष्य आणि त्याच्याबद्दल त्यांची झालेली प्रगती कशी आहे ते आज आता आपण भेटणार आहोत. सर्व मल्लखांबपटू आहे, त्यांना सर्वांना मी पहिल्यांदा मल्लखांब दिनाची शुभेच्छा देते आणि आपण त्यांच्याशी बोलूया मल्लखांब दिनाबद्दल. मी 5 वर्षाच्या आपल्यापासून मल्लखांब करतो. आता जवळजवळ मला 14 वर्ष झाली मल्लखांब करून. मल्लखांब करता असताना मला खूप घरच्यांकडून कमेंट यायचे की कशाला करतो हे, लागतं आहे हे होतं आहे. मित्र बोलायचे की हे काय तुम्ही टी शर्ट करून मलती खालती करते असं. हे प्रोसेस त्यांच्याकडे इग्नोर करून मी पुढे पुढे करत गेलो. त्याच्या पुढे नॅशनल सिलेक्शन वगैरे त्याला जेव्हा रिअलाइज झालं की बाबा मल्लखांब काय असतो, त्यापासून त्यांनी मला साथ दिली, मदत केली. तसेच करता करता आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये गेलो. मल्लखांब फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगभरात मदत करण्यासाठी आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये फायनलपर्यंत पोहोचलो. तसेच इंडियामध्ये त्यांचा पूर्ण पत्रकार मल्लखांबाचा प्रचार केला. पुढे पूर्ण गल्ली गोळापर्यंत पसरवण्यासाठी आज मल्लखांब पुढे पूर्ण गल्ली गोळा आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून हा जागतिक मल्लखांब दिन आज साजरा केला जातो. ही सुद्धा आपल्याला आहे जी दिसते की ती मल्लखांब खेळते. मुळातच मुलींना आपण कोणत्याही खेळ प्रकार शिकवताना अनेक बंधनं घालत असतो, पण एक छान मुलगी सुद्धा आहे जी मल्लखांबाचा प्रकार करते. आपण तिच्याकडनं ऐकूया की ती कशा पद्धतीने मल्लखांबाचा या व्यायाम प्रकाराचा ती रोज आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे कसं तिला पुढे घेऊन जायचं आहे तिच्या करिअरसाठी तिलाच विचारायचं. कसं वाटतं तिला मल्लखांब शिकताना? मल्लखांब शिकताना मला ऍक्च्युली आधीपासूनच आवड होती. मी ऋतुराज सरांचे खूप व्हिडिओज वगैरे बघितलेले, रियालिटी शो वगैरे बघितले आणि त्यावरून मला थोडीफार आवड झाली की मी असं काहीतरी करू शकतो. मला काहीतरी हॉबीज होती. त्यानंतर मग ह्याचे समर कॅम्प चालू झाले सरांचे आणि नंतर मी ते जॉईन करायला लागले. त्यानंतर मग त्यांची अकॅडमी चालू झाली. मग तेव्हा मी त्यांची फर्स्ट स्टुडंट होते. 2014 मी अकॅडमी जॉईन केली आणि आता मला 4 वर्ष शिकून झाले. मी 2 स्टेट खेळली, योगा आणि रोप. आपल्यासोबत अथर्वसुद्धा आहे, तोसुद्धा आपल्याला सांगणार आहे की तोसुद्धा एक खूप छान उत्तम मल्लखांबपटू आहे. त्याच्याकडनं आपण ऐकूया की त्याचं आतापर्यंतचे अचीवमेंट्स काय. अथर्व सांगा. मी 2 वर्षापासून मल्लखांब खेळते आणि आता मला 14 वर्ष झाले आणि मी पुणे स्टेटमध्ये. अथर्व थोडासा नर्वस झाला आहे कारण मगासपासुद्धा स्वतः मल्लखांबाचे इथे खेळाचे प्रकार दाखवत होता, पण अनेक अचीवमेंट्स आहेत त्याच्यासुद्धा नावाच्या समोर. त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला हे नाव जागतिक पातळीवर सुद्धा ऐकायला मिळेल. आणि या सगळ्यांच्या मागे असणारे ऋतुराज सर आहेत आपल्यासोबत, ज्यांच्या नावाने ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमी चालू आहे. त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांचं मल्लखांबाबद्दलचं योगदान हे खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. आज आम्ही इथे त्याच्यासाठी आलेलो सर ऋतुराज सर. नमस्कार. मी वयाच्या 12 वर्षापासून मल्लखांब खेळतो आहे. आता मला 10 वर्ष झाली मल्लखांब या क्षेत्रात. मी आत्तापर्यंत स्टेट, नॅशनल, डिस्ट्रिक्ट व अशा अनेक कॉम्पिटिशन जिंकत आलो आहे. तसेच 2011 साली झालेल्या मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचा मी महाविजेता आहे. आणि माझी एक इच्छा होती की मी जसा तयार झालो तशी माझ्या एरियामधील सगळ्या मुलांना तयार करायची माझी इच्छा होती. म्हणून 2013 साली मी ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमी या नावाने संस्था उघडली. माझ्या संस्थेचे अध्यक्ष श्री हरिभाऊ सोडदे आहेत, तसेच उपाध्यक्ष मंदार मोरे आहेत. ह्या दोघांनी खूप सहकार्य केले. त्यावेळी एवढी म्हणजे आर्थिक मदत नव्हती, पण ह्या लोकांनी मदत केली. त्यामुळे आमची आता संस्था आत्ता उभी राहिली आहे. बस थँक्यू. आणि माझ्या संस्थेत आत्ता भरपूर नॅशनल प्लेअर, 2 ते 3 नॅशनल प्लेअर आणि जास्तीत जास्त स्टेट प्लेअर आता घडले आणि अजून आम्ही घडवू. तसेच ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 क्रमांकावर आहे आणि पुढच्या वर्षात आम्ही नक्कीच 1 क्रमांकावर आणून दाखवू. धन्यवाद. तर अशा पद्धतीने जागतिक मल्लखांब दिन आम्ही साजरा केलेला आहे. चिंतामणी राजा आहेत तिथेच आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत. तर पुढच्या वर्षी जागतिक मल्लखांब दिनाच्या निमित्तानं जसं ऋतुराज म्हणाले तसं नक्कीच यांची ही स्पोर्ट्स अकॅडमी नंबर 1 येईल अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.